ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी। ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती। शिक्षण इंजिनिअरिंग MBA BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य। आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह। अधिक माहितीसाठी संपर्क 95 94 21 93 93 आणि 94 20 22 70 11। हुमरस येथील कुवरवाडीत वास्तव्यास असणारे कुडकर कुटुंबियांचा सुमारे 475 वर्षांची महान परंपरा असलेला महागणपती आजही मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो। कुडकर परिवारातील बालक, प्रौढ आणि ज्येष्ठ असा त्रिवेणी संगमातून संपूर्ण 11 दिवस गणपतीचा जयघोष कुवरवाडीत दुमदुमून जातो। विशेष म्हणजे मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि गोव्यात राहणारी कुडकर कुटुंबियांची सर्व आप्तेष्ट मंडळी दरवर्षी महागणपतीच्या उत्सवासाठी आपल्या कुटुंबियांसह जातीनं हजर असतात। आमचे गेस्ट अँकर प्राध्यापक रुपेश पाटील यांनी महान परंपरा असलेल्या या कुडकर कुटुंबियांच्या महागणपतीचा घेतलेला हा विशेष आढावा पाहूया। नमस्कार। बुद्धीची देवता म्हणून गणरायाचं भक्तिभावाने पूजन केलं जातं। कोकणामध्ये तर गणेशोत्सवाचा हर्षोल्लास फार वेगवान आणि गतिमान आहे। अगदी मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि जगातल्या कानाकोपऱ्यात राहणारी कोकणी माणसं ही एकत्र येतात आणि गुण्यागोविंदाने हा गणेशोत्सव साजरा करत असतात। हुमरस या कुडाळ तालुक्यातल्या सुंदर अशा या मानगाव खोऱ्यातल्या आपण कुवरवाडीमध्ये आहोत आणि या कुवरवाडीतल्या जवळजवळ 12 कुटुंबियांचा एकत्र गणेशोत्सव या ठिकाणी साजरा होतो आहे। नाही म्हटलं तरी 475 वर्षांची परंपरा या अधिपतीला आहे आणि या सगळ्या परिवारातली ही माणसं एकत्र येतात। 12 ते 15 कुटुंबीय एकत्र येऊन हा गणेशोत्सव साजरा करतात आणि अगदी आपण बघितलं की लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत आणि ही मधली पिढी सुद्धा या ठिकाणी आहे। ती फक्त 40% लोकांची उपस्थिती या ठिकाणी आहे। परंतु एकत्र कुटुंब पद्धतीचा हा जवळजवळ 150-200 लोकांचा हा एकत्र कुटुंब पद्धतीचा गोतावळा या ठिकाणी गणरायाला नतमस्तक होण्यासाठी जमतो आणि 11 दिवस गणरायाची भक्तिभावाने ते सेवा करतात। या कुटुंबियांचे सर्व ज्येष्ठ आणि मार्गदर्शक असणारे आदरणीय गजाननजी कुडकर आपल्यासोबत आहेत। गंगाराम कुडकर आपल्यासोबत आहेत। काकासाहेब नमस्कार। सिंधुदुर्गमध्ये तुमचं स्वागत आहे आणि ही जी जवळजवळ 450 वर्षांची ही परंपरा आहे, या परंपरेबद्दल काय सांगाल? तर ही जवळजवळ 450 जी परंपरा आहे, ही परंपरागत याच पद्धतीने सगळे एक मताने एक दिलाने अलीकडच्या काळामध्ये अगदी एकत्र कुटुंब पद्धती बघायला मिळत नाही। अजूनपर्यंत आपल्याकडे त्या पद्धतीचा एकत्र कुटुंब पद्धतीचा स्वीकार आहे। त्यानुसार सगळे कार्यक्रम केले जातात आणि इतर सगळे ढाकचे जे कार्यक्रम आहेत ते सगळे या ठिकाणी केले जातात। कुडकर काका हे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक आहेत। 20 वर्ष जवळजवळ त्यांना सेवानिवृत्त होऊन झालेले आहेत। दुसरे सुरेश काका आपल्यासोबत आहेत। काका नमस्कार। आपल्या अलीकडच्या काळामध्ये हा जो गणेशोत्सव आहे हा एकत्र बघायला सार्वजनिक याचं रूप आहे, परंतु कोकणामध्ये आणि विशेषतः आपल्या कुटुंबियांमध्ये जो हा एकत्र कुटुंब पद्धतीचा गोतावळा आहे हा निश्चितच सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नव्हे तर संबंध महाराष्ट्रासाठी एक प्रेरणास्रोत आणि आदर्श आहे, काय सांगाल? आमचे कुटुंब म्हणजे सगळं मुंबईवरून सगळे कृपया इथे जमा होतात। मुंबई व्यतिरिक्त अजून पुणे पुणे सगळे जेवढे ते बाहेरचे लोक आहेत, जेवढे बाहेर आपले लोक आहेत ते जमा होतात। आपला जर कार्यक्रम करतात, प्रदर्शन सेवा करतात, एका ठिकाणी बसून जेवतात, चांगल्या प्रकारे जेवतात। प्रत्येक सण आम्ही साजरा चांगल्या प्रकारचा करतो। लग्न वगैरे काय असं सार्वजनिक काही जे असतं आमचे एकत्र कुटुंब म्हणून सार्वजनिक कार्यक्रम वापरतो। केवळ गणेशोत्सव नाही तर लग्न असेल किंवा कुठे वाईट प्रसंग घडला असेल, सुखदुःखाच्या या सगळ्या जीवन प्रवासात आम्ही कुडकर कुटुंबीय एकत्र गुण्यागोविंदाने नांदतो आहोत आणि वसुदैव कुटुंबकम ही जी पद्धत आहे, ही गीतेची पद्धत निश्चितच इतरांना अभिमानास्पद आहे। या कुटुंबियांचे जे पुजारी आहेत कुडकर काका ते सुद्धा आपल्यासोबत आहेत। कशा पद्धतीने आपण गणपतीची पूजा करतात?
पारंपरिक पद्धति वडील पोळी करायचे काही पंचायत योजनेतरी सेवा केलेली आहे त्यानंतर मी आता पुजारी म्हणून येत आहे आणि दरवर्षी मी पूजा सगळ्यांना त्यांना सहभाग घेतो त्यामुळे आनंद वाढणार प्रत्येकाला माहिती भेटणार त्यामुळे हा आनंद असो आणखी द्विगुणित व्हायला पाहिजे यासाठी या ठिकाणी व्यवस्थित आणि कामपणे आपण सगळे व्यवस्थित काम करतो. गेल्या वर्षी कोरोना होता कोविड होता गेल्या वर्षी आपण गणेशोत्सव साजरा केला होता कोविडचे नियम पाळून गणेशोत्सव साजरा केला होता काय मागणं मागितलं यावर्षी काय देशामध्ये जे काय कोविड म्हणजे जे काय हा रोग आहे महामारी आहे ती दूर होऊ दे सगळ्या लहान मुलाला पुढं जीवन धन्यवाद. निश्चितच पुजारी काकांचं एक वाक्य की सगळ्यांना सुखी ठेव आणि हे कोविडचं राक्षस रूपी संकट महाराष्ट्रातून नष्ट होऊ दे देशातून आणि जगातून कोविडमुक्त हे सगळं कुटुंबीय होऊ दे आणि सर्व म्हणजे जनमानस ही कोविडमुक्त होऊ दे हे निश्चितच विघ्नहर्त्याच्या नावातच विघ्नहर्ता आहे निश्चितच कोविडचं विघ्न संपेल. दुसरी एक विशेष बाब म्हणजे या कुडकर कुटुंबियांमधून सीमेवर लढण्यासाठी 4 ते 5 जवान या ठिकाणी गेलेले होते आणि ते चारही माजी सैनिक या ठिकाणी आहेत त्यांच्यापैकी उपस्थित असणारे आणि कारगिल युद्धामध्ये जे प्रत्यक्ष सहभागी झाले होते ते संजयजी कुडकर सुद्धा आपल्या सोबत आहेत. नमस्कार सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये प्रथमतः तुमचं स्वागत. सीमेवरून आल्यानंतर कुटुंबियांसोबत गणेशोत्सव साजरा करता आहात काय तुमच्या भावना? सीमेवरून आल्या सीमेवर असताना अशा गोष्टी करायला वेळ कमी मिळतो म्हणजे पहिलं आपली ड्युटी आहे त्यानंतर आपले इतर प्रोग्राम आहेत की आम्ही फॅमिलीसाठी वेळ देऊ शकत नाही म्हणजे आता पण जे लोक होते म्हणजे प्रत्येक 4 माजी सैनिकापैकी काही इन्फंट्रीमध्ये आहेत 2 सिग्नलमध्ये होतो आम्ही म्हणजे ह्या लोकांना त्यावेळी आम्हाला हा वेळ मिळाला नाही पण तरी सुद्धा आमची ओढ इथेच असायची त्यावेळी सुद्धा की गणपती आहे इतर प्रोग्राम आहेत एकत्र आम्ही करतो आणि आता पण आम्हाला असं वाटतंय की हे अजूनही आणखी परंपरा राखून हे पावित्र्य राखून आम्ही ते पुढे चालू ठेवायचा प्रयत्न करतोय आणि निश्चितच आणि आम्हाला आशा आहे की आमची पुढची पिढी सुद्धा देशासाठी आपलं योगदान देईल आणि देणार आहे. एक आदर्श निर्माण करणारी ही कुडकर कुटुंबियांची परंपरा माजी सैनिक म्हणजे एक बंधू इथे जय जवान म्हणून शेती करतोय आणि जय किसान म्हणून शेती करतोय आणि दुसरा एक जय जवान म्हणून इकडे सीमेवर लढतो आहे. जय जवान जय किसान हा लालबहादूर शास्त्रीजींचा संस्कार कुडकर कुटुंबीय पाळतायत आणि त्यांची इच्छा आहे की पुढच्या पिढीत सुद्धा हे संस्कार संक्रमित व्हावेत. अत्यंत देखणा आदर्श गणपती उत्सव त्यांनी साजरा केलेला आहे आणि सिंधुदुर्ग साठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी ही एक उज्ज्वल परंपरा निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. मी रुपेश पाटील सिंधुदुर्ग लाईव्ह सावंतवाडी. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.